एखादा पिक्चर हिट होण्यामागं बऱ्याच गोष्टी असतात त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पिक्चरमधली गाणी कधीकधी या गाण्यांची चाल सहज गवसते तर कधीकधी या गाण्याची चाल गवसण्यासाठी बराच काळही जातो आज मी तुम्हाला अशाच एका गाण्याची गोष्ट सांगणार आहे जर एखादं गाणं एखाद्या अंत्ययात्रेत गवसलं तर म्हणजे त्या गाण्याची चाल तुम्हाला अंत्ययात्रेत गवसली तर अशाच एका गाण्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बघूया पण त्याआधी आमच्या खिडकीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला बघत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा एकोणीसशे एकोणसाठमध्ये सांगते आयका नावाचा पिक्चर आला होता त्या पिक्चरच्या शूटिंगच्या वेळीची गोष्ट पिक्चरचं शूटिंग तीन महिन्यात पुण्यात पूर्ण झालं होतं आता प्रश्न राहिला होता या पिक्चरमधल्या गाण्यांचा आणि त्याच्या चालीचा या पिक्चरमधली गाणी लिहिण्याची जबाबदारी गदी माडविळकरांनी घेतली आणि त्यांनी आपल्या लेखणीतून दर्जेदाराशी गाणी लिहिलीही आणि संगीताची जबाबदारी होती वसंत पवार आणि राम कदम यांच्यावर त्यांनी या पिक्चरमधली गाणी व्यवस्थित व्हावी गदी माडविळकरांच्या शब्दांना न्याय मिळावा अशा अशापरीनंच प्रयत्न करायचं ठरवलं आणि ते या गाण्यांना चाली लावायच्या मार्गावर लागले दोघंही आप आपल्या परीनं विचार करू लागले बराच विचार केल्यानंतरही त्या गाण्याची चाल त्यांना काही गवसत नव्हती पण काही काळ गेल्यानंतर राम कदम असंच एकदा त्यांच्या घरी निवांत बसले होते निवांत बसले होते म्हणजे गाण्याबद्दलच त्यांचे विचार चालू होते की गाण्याला कशी चाल लावता येईल अशी कुठली चाल लावता येईल की ज्यानं हे गाणं आजरामार तेवढ्यातच त्यांना त्यांच्या शेजाळून रडण्याचा आवाज आला ते एकदम गोंधळून गेले आणि शेजारी जाऊन त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना कळालं की त्यांच्या शेजारी कोणीतरी वारले त्यांनी थोडी हळहळ व्यक्त केली आणि परत ते आपल्या दाराकडे निघाले वेळ निवांत बसले शेजारच्या घरात नातेवाईकांचा गोताळ वाढतच होता काही बाया गावाकडून आल्या होत्या त्या मेलेल्या व्यक्तीसाठी त्या मोठमोठ्यानं रडू लागल्या त्यांचा रडतानाचा स्वर काही असा होता माझा बाबा गेला ग आता कसं होईल ग मी आता कशी जगणार ग अशा बऱ्याच गोष्टी त्या रडताना म्हणत होत्या हाच आवाज राम कदमांच्या कानावर गेला आणि ते तडक उठले आणि त्या ठिकाणी गेले त्यांनी त्या बायांचं जवळून निरीक्षण केलं आणि त्या बायकांच्या दुःखातला ग हेरला आणि हा ग आपल्या गाण्यात असायलाच पाहिजे असं त्यांना वाटलं गाण्याचे बोल होते बुगडी माझी सांडली त्यांनी त्यात ते हा ग मिसळला आणि गाण्याचे बोल झाले ग बुगडी बाई माझी सांडली ग आणि अशा रीतीने आपल्याला महाराष्ट्रातलं आजरामर असं गाणं मिळालं अशी ही गोष्ट बुगडी माझी सांडली ग या गाण्यामागची होती आजही गाणं तेवढंच प्रसिद्ध आहे आजकालची तरुणाई शाळेत कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये भाग घेताना हे हम गाणं हमकाच घेतात एवढी या गाण्याची आत्ताही क्रेज आहे असेच किस्से आणि गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊनच येऊत हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईकही करा आणि शेअरही करा धन्यवाद